फार सोपा भाग आहे, ऐकून घ्या 10 मिनिटांमध्ये, पटपट ऐका। पहिले काय पाहिलं होतं सांगा, काल आपण याच्यात पहिली पाहिली व्याख्या, नंबर 2 याची पाहिली उदाहरणे, नंबर 3 नंतर पाहिलं क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यातील काय फरक, ह्या 3 कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या, व्याख्या, उदाहरण आणि दोघांतला काय फरक पाहिला होता। ठीक आहे, परत ऐका। नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जी शब्द जोडूनच येतात आणि अविकारी राहतात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात। नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जी शब्द जोडून येतात आणि अविकारी राहतात त्याला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय म्हणतात। ठीक आहे, मग त्याच्यानंतर व्याख्या पाहिली, शब्दयोगी अव्यय सगळ्यात मेन काय लक्षात ठेवायचं, शब्दाला जोडूनच येतात हे लक्षात ठेवायचं। शब्दाला जोडताना कधी कधी त्या शब्दाच्या रूपात बदल होतो हे पाहिलं आपण, त्या बदल घडून आलेल्या रूपाला सामान्य रूप असं म्हणतात, म्हणजेच विभक्ती सारखं कार्य करतात का नाही शब्दयोगी अव्यय, 100% करतात। उदाहरण पाहिले तुम्हाला, सांगितले होते मी, घराजवळ, घराजवळ, घरला घरा झालं नंतर लागला जवळ, माझ्याजवळ, तुझ्याजवळ, दुपारनंतर, बरोबर आहे, कोणताही शब्द घ्या। त्याच्यानंतर काय, सूर्योदयापूर्वी, सूर्योदयापूर्वी, वर्षातून, वर्षातून, याच्यामध्ये लागले आतून, पैसे कपाटात ठेवा, कपाटात, इथं कपाट मूळ शब्दाला लागलाय आत नावाचा शब्द घ्यावे, कपाट अधिक आत, कपाटात, बरोबर आहे का नाही। उदाहरण सांगायला तुम्हाला त्याचे, बरोबर आहे का, तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही, तुझ्याशिवाय शब्द घ्यावे ओळखा, शिवाय, माणसा परीस मेंढर बरी, माणसा परीस मेंढर बरी, परीस शब्द घ्यावे, क्लिअर आहे। आता क्रियाविशेषण अव्यय आणि शब्द घ्यावे फरक सांगितला होता, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येते, स्पेशल येते म्हणजे स्वतंत्र येते त्याला क्रियाविशेषण म्हणतात, आणि जे शब्दाला जोडून येते त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो, बरोबर आहे। मग उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, नंबर 1 पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे, पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे, उत्तर क्रियाविशेष, पूर्वी कालवाच, पण सूर्योदय, सूर्योदयापूर्वी उठावे, सूर्योदयापूर्वी उठावे, मग उत्तर शब्द घ्यावे, कारण शब्दाला काय आलं, जोडून आलं, काल झाले म्हणून म्हणालो, तू मला नंतर भेट, क्रियाविशेषण, पण दुपार नंतर बक्षीसितरण होईल, दुपारला जोडून आलं इथं नंतर, दुपार नंतर बक्षीस वितरण होईल। मागे ग्रंथालय आहे आणि मी इथं म्हणलो पुन्हा ढगा मागे सूर्य लपला, बरोबर आहे। चेंडू खाली टाक, क्रियाविशेषण खाली, पण टेबलाखाली मांजर आहे, टेबलाखाली मांजर आहे। पतंग वर उडाला, क्रियाविशेषण आवे, पण दुसरं उदाहरण, झाडावर पतंग अडकला आहे, झाडावर, झाडावर, उत्तर शब्दही आवे। शब्दाला जेव्हा जोडून येते तेव्हा शब्दही आवे, स्पेशल जेव्हा येते ते क्रियाविशेषण आहे। मला वाटतं इथपर्यंत काल आलतो सर आपण, म्हणून मी रिवाईज केलं तोंडी फक्त। ठीक आहे, शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय या दोघांमधला आपल्याला फरक बी लक्षात आला होता, सामान्य रूप बी कळालं। आता चौथी कन्सेप्ट आहे शब्दयोगी अव्ययामध्ये शब्दयोगी अव्ययाचे प्रकार। आता हे प्रकार लक्षात ठेवायची गरज नाही, ऑप्शन वरूनच तुम्ही ओळखू शकता की कोणता प्रकार असेल, कारण याचे तब्बल 16 प्रकार आहेत, एवढे कुठे लक्षात ठेवत, बरं आहे का नाही। लक्षात ठेवायसारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही, काऊन मी तुम्हाला शिकवलंय का पहा, पण तरी तुम्ही उत्तर देता का नाही सांगा। मी लिहिलं माणसा परीस मेंढर बरी, ओ, आणि दुसरं लिहिलं समजा दगडापेक्षा, दगडापेक्षा वीटमू, दगडापेक्षा वीटमू। आता बघ याला अंडरलाईन आहे, याला अंडरलाईन आहे, माणसा परीस मेंढर बरी, दगडापेक्षा इटमू। मग मला सांग, परीस आणि पेक्षा हा जो शब्द दिसायला आहे या ठिकाणी, हे शब्दयोगी अव्यय, पण परीक्षेत जर विचारले की याचा प्रकार कोणता, आणि तुला आता ऑप्शन देतो शिकवलं नाही तरी बी तू उत्तर सांगशील का नाही बघव। पहिला प्रकार आहे करणवाचक, दुसरा प्रकार आहे साहचार्यवाचक, तिसरा प्रकार आहे तुलनावाचक, आणि चौथा प्रकार आहे स्थलवाचक। तर काय उत्तर लिहिशील गजानन, स्थलवाचक लिहिशील, कालवाचक लिहिशील, तुलनावाचक लिहिशील, का करणवाचक लिहिशील, असे 4 पर्याय आले। ते एका मिनिटात कळायले ना, माणसा परीस मेंढर बरी, माणसाची मेंढराची तुलना आहे, दगडाची इटाची तुलना चालू आहे, म्हणून इथं कम्पॅरिझन आहे, म्हणून इथं काय उत्तर आहे, तुलना वाचा, करेक्ट, असं आहे। प्रकार तर शिकवले नव्हते, कसं काय उत्तर आलं बघतो। मग तसंच मी जसं तिकडं स्थल शिकवलंय तसं इकडं स्थळावर प्रश्न येऊ शकतो। मी काय म्हणलो, घराजवळ का नाही, आमच्या घराजवळ मंदिर आहे, आमच्या घराजवळ मंदिर आहे, मग घराजवळ अंडरलाईन, जवळ शब्द काय दाखवायला, स्थलवाचक। पावसाळा वर्षातून एकदाच येतो, वर्षातून का, कालवाचक।
बरोबर आहे का नाही? त्याच्यात पर्याय नाही का? मग उन होऊन लागले त्याला गतिवाचक म्हणायचं. गतिवाचक हा असा प्रकार आहे जो स्थळवाचक मध्ये बी येतो आणि कालवाचक मध्ये बी येतो. म्हणून स्थळ आणि काळाच्या मध्ये गतिवाचक लिहायचं, कारण गतिवाचक शब्दाला उन होऊन लागते. मग उन होऊन लागणारे शब्द हे कधी स्थळवाचक बी असू शकतात, कधी काळवाचक बी असू शकतात. क्लिअर आहे? नेक्स्ट प्रकार सांगा म्हणले तरी अडचण नाही, आपण लिहूता म्हणजे उदाहरण तुम्हाला जास्त पाहता येतील, काही अडचण नाही. पहिला लिहा स्थलवाचक, नुसते नावं लिहा, बाकीचं होईन काय. स्थलवाचक, दुसरा या दोघांच्या मधात टाकायचा आपल्याला गतिवाचक. कोणाकोण या दोघांच्या मधात? दुसऱ्या नंबरला जो लिहालो त्याच्या कालवाचक, किंवा याला कालदर्शक म्हणा. बरोबर का? तीन नंबरला लिहा करणवाचक, करणवाचक. चार नंबर लिहा तुलनावाचक, तुलनावाचक. पाच नंबरला लिहा हेतुवाचक, हेतुवाचक. बरोबर आहे? सहा नंबरला लिहा योग्यतावाचक, योग्यता वाचक, योग्यता वाचक. सात नंबरला लिहा संबंधवाचक, संबंधवाचक. आठ नंबरला लिहा साहचर्यवाचक, साहचर्यवाचक. बरोबर आहे? नऊ नंबरला लिहा दिक्वाचक, किंवा यालाच लोक दिशावाचक सुद्धा म्हणतात. हा गजानन काय म्हणतात याला? दिशावाचक. म्हणजे ते शब्द असतात ना कडे कडे, तो तिकडे गेला जसं लिहितो ना आपण तिकडे इकडे, तसं याच्यात येते कडे, प्रत, प्रति असे शब्द येतात. कडे माझ्याकडे, याचा अर्थ काही जण दाखवायले पैसे ना त्याच्याकडे आहे, याचा अर्थ दिशा दाखवली त्याच्याकडे आहे. बरोबर आहे? त्याला आपल्या मराठीत आपण दिक्वाचक म्हणणार आहे, पण काही जण त्याला दिशावाचक सुद्धा म्हणतात. चला पुढचा प्रकार सांगा किंवा मी शब्द देतो त्याचे उत्तर सांगा आता तुम्ही. बरोबर आहे? पहा, विरोधवाचक आहे, भागवाचक आहे, विरोधवाचक आहे, त्याच्यानंतर भागवाचक आहे. अकरा नंबरला भागवाचक. आता शब्द दिल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की याचं उत्तर नेमकं लिहावं काय. बरोबर का नाही? बारा नंबरला किंवा सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तसा हा, त्याचं नाव आहे परिमाणवाचक. काय नाव आहे त्याचं? परिमाणवाचक. नेक्स्ट तेरा नंबरला आपल्याला लक्षात ठेवायचं विनिमयवाचक. विनिमयवाचक झाल्यानंतर व्यतिरेक वाचक, सगळ्यात मेन आहे व्यतिरेक वाचक. नंतर विनिमयवाचक, विनिमयवाचक. नुसते नावं तुम्हाला एरी कानावरून जावेत म्हणून गरज नाही, याची ओळखता येते 100% ओळखता येते परीक्षेच्या दृष्टिकोनात. बरोबर आहे? सगळ्यात मेन राहिला हेतुवाचक आणि भागवाचक. भागवाचक लिहिलं आपण कैवल्यदर्शक. पंधरा लिहा हेतुवाचक आणि सोळा लिहा कैवल्यवाचक किंवा कैवल्यदर्शक. इथं लिहितो सोळा कैवल्यदर्शक. ठीक आहे? स्थलवाचक, कालवाचक, करणवाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, साहचार्यवाचक, हेतुवाचक. बरोबर आहे का नाही? विनिमयवाचक, दिक्वाचक, कोणताही लिहायच्यातला. त्याच्यानंतर आपण पाहिला संबंधवाचक. बरोबर आहे? आता परीक्षेत आल्यानंतर आता काही शिकवलं का याच्यातलं? काहीच नाही, तरी तुम्हाला उत्तर लिहता येते का नाही सांगा. मी प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा हा शब्द कशामध्ये येणार. समजा क्वेश्चन तुम्हाला विचारला मी वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात, वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात, किंवा मी म्हणलो मांजराकडून उंदीर मारला गेला, मांजराकडून उंदीर मारला गेला. काय रे तुम्हाला म्हणायचे काय माहिती आहे का? मांजराने उंदीर मारला किंवा वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात, याचा अर्थ वाऱ्याने करणवाचक. करण म्हणजे साधन. बरोबर आहे का नाही? ताबडतोब सांगता येते वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात. मग याच्यातलं जे मुळे होतं ना, मुळे, वाऱ्यामुळे, हे आहे शब्दयोगी अव्यय. प्रकार विचारला तर करणवाचक आलं का नाही लिहिता. दुसरं मी प्रश्न विचारला शंभरातून एखादाच वाईट असतो, त्याला हजार किंवा हजार गुणापैकी त्याला 500 गुण मिळाले, त्याचा अर्थ काय? हजारपैकी 500, शंभरातून एखादाच वाईट म्हणजे काय रे? भागवाचक. तितक्यापैकी किती भाग तुम्ही सांगितलाय? बरोबर का नाही? शंभरातून एखादाच वाईट असतो. मला वाटायले भाग यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटायला म्हणलं नाही माहिती. बरोबर आहे का नाही? करेक्ट, अर्जुन सुखरे राईट आहे. पहा हल्ली लोक पत्राऐवजी ईमेल पाठवतात, हल्ली लोक
पत्राऐवजी ईमेल पाठवतात, पत्राऐवजी ईमेल पाठवतात, काय आहे भानगड? पत्राच्या ऐवजी काय पाठवतात? ईमेल पाठवतात. कुठे लिहायचं? बरे का नाही? तर हे ऐवजी बद्दल, च्या बद्दल हे शब्द कुठे येतात माहिती का? विनिमय वाचक मध्ये येतात. विनिमय. गांधीजींनी देशासाठी प्राणार्पण केले, देशासाठी. दुसरं उदाहरण आहे का? साठी कळालं ना. दुसरं आता विद्या अर्जनास्तव, विद्या अर्जनास्तव तो गुरुग्रही राहतो. विद्या अर्जनास्तव म्हणजे काय? उद्देश त्याचा का राहतो. मग याला म्हणतात उद्देशवाचक किंवा हेतुवाचक. हेतू आहे तो गुरुग्रही का राहतो? विद्या अर्जनास्तव म्हणून यास्तव, साठी, योगे, जोगे, सह, बरोबर, हे शब्द हेतुवाचक मध्ये. बरोबर आहे. कोणतंही उदाहरण दिलं तर लक्ष द्यायला पाहिजे. आता स्थलवाचकचे किती सांगायचे? भरपूर झाले ना आपण सांगितले. घरात जवळ, पुस्तके कपाटात ठेवा, कपाटात. बरोबर आहे. पिले घरट्या बाहेर गेली, घरट्या बाहेर. आत लिहा, बाहेर लिहा, मध्ये लिहा, वगैरे वगैरे. तू त्या दोघांमध्ये पडू नको बरं. दोघांमध्ये एकच शब्द आला, मध्ये. कुठं म्हणल्या? स्थलवाचक. ह्यालाच तुम्ही जर कालवाचकला लक्षात ठेवलं तर कालवाचक कसे आता दिलते ना रे, सूर्योदयापूर्वी, सूर्योदयापूर्वी उठावे. नंतर काय दिलं? तर दुपार नंतर बक्षीस वितरण होईल. आता अजून एक शब्द आहे, पावसाळा वर्षातून एकदाच असतो, याला ऊन हुन लागले. मान्य काळच आहे पण ऊन हुन आले म्हणून ते गतिवाचक. आता स्थलवाचक मध्ये हे कसं येते माहिती आहे? घरापासून स्टेशन का नाही 5 किलोमीटर आहे घरापासून. इथं बी ऊन हुन आले आणि इथं स्थळ दाखवलंय, मग तर ऊन हुन आल्यामुळं हे स्थलवाचक तर आहे पण त्याच्यात कोणतं? गतिवाचक. हे कालवाचक तर आहे पण त्याच्यात कोणतं? गतिवाचक. म्हणून मी म्हणलो होतो गतिवाचक हा प्रकार स्थल आणि काल दोघात बी येतो. ओळखण्याची खूण त्याला ऊन हुन लागते म्हणजे ओळखणे सोपं आहे. स्थळ आणि काळ तर यालाच पाहिजे. सूर्योदयापूर्वी, दुपार नंतर, घराजवळ, घरट्याबाहेर, कपाटात, असे शब्द. इथे लिहिलं तर वाऱ्यामुळे, बरोबर का नाही? म्हणजेच वाऱ्याने लिहिलं तर दुसरं मांजराकडून, म्हणजे मांजराने. तुलनावाचक कसं असते सांगा? तुलनावाचक आता सांगितलं, माणसा परीस मेंढर बरी, दगडा परीस ईट मऊ. बरोबर का नाही? परीस. किंवा रघु माझ्यापेक्षा उंच आहे, तुलना झाली. रघु पेक्षा, परीस हे शब्द हेतुवाचक. गांधीजींनी देशासाठी प्राणार्पण केले, देशासाठी हा जोडून आलेला शब्द आहे बरं, देशासाठी. विद्या अर्जनास्तव, विद्या अर्जनास्तव तो गुरुग्रही राहतो, यास्तव. किंवा सगळ्यात महत्वाचं उदाहरण, लग्ना प्रित्यर्थ, लग्ना प्रित्यर्थ तो मुंबईला गेला. लग्ना प्रित्यर्थ का गेला? हेतू आहे लग्ना प्रित्यर्थ. योग्यता कशी असते? योग्यता, हा शर्ट माझ्या मनाजोगा नाही, मनाजोगा योग्यता. हा पेरू खाण्यायोग्य आहे, योग्यता. खाण्यायोग्य हा एकच शब्द आहे, त्याला योग्यता वाचक म्हणतात. बरोबर आहे. नेक्स्ट कैवल्य दर्शक मध्ये काय येते? च देखील, केवळ, असे शब्द येतात. मारुतीच समुद्र लंघन करू शकतो, च मारुतीच. डोळ्यांनी केवळ पाहून देव दिसत नाही, डोळ्यांनी केवळ. केवळ हा शब्द शब्दाला जोडून आला नाही बरं. याला पुढे जाऊन म्हणायचे आपल्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय. जी शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडायची गरज नाही, बाजूला लिहिली जातात. बरोबर का नाही? सामान्य रूप तर होतच नाही. जी शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत नाही त्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. नंबर एकला च, मात्र, केवळ, देखील ही शब्द काय आहेत माहिती आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय. सांगतो मी तुम्हाला नंतर. कैवल्य दर्शन संबंधवाचक कसं असते? त्याने छत्रपती शिवाजी महाराजाविषयी माहिती सांगितली, किंवा निबंध लिहितो ना आपण, किंवा त्याने माझ्या शाळेसंबंधी माहिती सांगितली. विषयी आणि संबंधी म्हणजे शाळेची. बरोबर आहे का? कोणताही लिहा, कोणताही. सगळे सांगत बसत नाही मी आता. बरं आहे का नाही? व्यतिरेक वाचक आहे. आपण म्हणतो एखाद्याला तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही, तसं काही नसते पण म्हणतो आपण तुझ्याशिवाय मजाच येणार. आणि ते नाही आलं तर मग काय कॅन्सल होती का सहल? जाता येत तरी पिथे. व्यतिरेक आहे, जरा असा अतिरेक, तुझ्याशिवाय. बरं का नाही? काही जण म्हणतात तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. बरं का नाही? व्यतिरेक वाचक म्हणायचं त्याला शिवाय. परिमाण वाचक कसं असते? भर नावाचा एकच शब्द लक्षात ठेवायचा. भर, दिवसभर उंडरण रणत होते, दिवसभर. बरं का नाही? विरोध, कालचा सामना जो होता का नाही तो भारताविरुद्ध पाकिस्तान होता. भारताविरुद्ध पाकिस्तान, जे काय समजा आपण तुम्ही म्हणता. सध्या चीन विरुद्ध संपूर्ण जग म्हणू शकता. विरुद्ध म्हणजे विरोध, म्हणजे विरोध वाचक. त्याच्यात विरुद्ध नावाचा शब्द येते. बरं का नाही? माझ्याकडे
स्पर्धा परीक्षेच्या नोट्स आहेत माझ्याकडे, बरोबर आहे का नाही? म्हणल्यानंतर कडे हा शब्द कुठे येते सांगा? दिक्वाचक मध्ये येते कडे. ह्याला तुम्ही वाचा, ह्याला तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिक्वाचक सांगायला ना, कडे कडे, माझ्याकडे स्पर्धा परीक्षेच्या नोट्स आहेत सांगितलं ना मॅडम. सांगितलं ना नऊ नंबरचं कोणतं होतं तुमचं? नऊ नंबरचं दिक्वाचकच आहे ना. कडे कडे हा शब्द त्याच्यात लिहा म्हणलं मी तुम्हाला. हा ओके. आता कोणतं राहिलं? सहचार्यवाचक. ओके, त्याच्यामध्ये येते सह, संगे, बरोबर असे शब्द येतात. सह, संगे आणि बरोबर. आपण म्हणतो पुष्पा संगे मातीच सुवास लागे. पुष्पा संगे, पुष्पा संगे हा एकच शब्द आहे. किंवा माझ्या बरोबर तुम्ही पण सहलीला चला, माझ्या बरोबर लिहिताना बरोबर आलं का नाही, त्याला सहचार्यवाचक म्हणतात. याच्यासोबत तोही सहचार्य, माझ्या बरोबर तुम्ही पण चला, बरोबर आहे माझ्या बरोबर. सह म्हणजे काय जण म्हणतात ना, त्याच्यासह तीही, ती पण आली होती. त्याच्यासह म्हणजे घरच्यांसह मी पण गेलो होतो, सगळे सोबत समजत होते. म्हणून सह किंवा संगे यासारखे शब्द सहचार्य वाचक मध्ये येतात. कडे, प्रत, प्रति, प्रति, बरोबर आहे. आता प्रति हा शब्द दिक्वाचक मध्ये येते. अजून सांगतो, गुरुजनांप्रती आदर असावा, आई वडिलांप्रती आदर असावा, आई वडिलांप्रती. प्रति हा शब्द आला की दिक्वाचक मध्ये लिहायचा. भावना महत्वाची आहे त्याच्यात. मला वाटते 16 पैकी 12 तर फार सोपेच आहे. व्यतिरेकवाचक, तुलनावाचक, स्थलवाचक, गतिवाचक, काय याच्यामध्ये सांगा, बरोबर आहे. करणवाचक, नाव वाचल्या वाचल्या जे तुम्हाला टफ वाटायले तेवढ्यालाच अंडरलाईन करा. जसं की समजा कैवल्य दर्शक वाटायले, दिक्वाचक वाटायले, सहचार्यवाचक वाटायले, तीनच वाटायले, पुन्हा परिमाण वाटत असलं तर ते लिहा, नाही तर बरं जाऊ दे विनिमय वाटायले लिहायच्या. असे तुम्हाला जे अवघड वाटतात तेवढे बाजूला काढा. बाकीचे तुम्ही उदाहरणावर जा आणि मनानच प्रकार ओळखू शकता का नाही. 100% ओळखूच येते व्याख्या, बरोबर का नाही. तुम्हाला मी म्हणलो बाबा तो लग्नाप्रित्यर्थ परभणला येत आहे, अभ्यासासाठी तो परभणला येत आहे. मग अभ्यासासाठी परभणला येत आहे याचा अर्थ परभणला येण्याचा काय उद्देश हेतू आहे, त्याला तुम्ही लगेच हेतू वाचक म्हणा. मी तुमच्यासोबत तुलना करायलो, मुलींमध्ये राणी हुशार आहे, मुलींमध्ये राणी हुशार आहे. काय केलं मी? तुलना केली. तुलना वाच. चढवलं एखाद्याला व्यतिरिक्त वाच, बरं आहे का नाही. संबंध दाखवला, याच्या दोनच शब्द येतात, विषयी आणि संबंधी. भारताविषयी निबंध लिहा किंवा भारताविषयी माहिती सांगा. भारताविषयी हा एकच शब्द आहे. उत्तर काय? संबंध वाचक. भारताविषयी संबंध वाचक. किंवा त्याने आता सांगितलं विषयी आणि संबंधी हे दोन शब्द संबंध वाचक मध्ये येतात, बरोबर आहे का नाही. फुलपगार साहेब तुमच्या शाळेसंबंधी माहिती सांगा. शाळेसंबंधी म्हणलं की संबंध वाचक, भारताविषयी म्हणलं की संबंध वाचक. विषय आणि संबंधी हे शब्द चाचीचेच काम करतात. आपल्याला पुढचा मुद्दा तेच आहे की काही शब्दयोगी अव्यय विभक्तीचं काम करतात. आपला पुढचा मुद्दा आहे काही शब्दयोगी अव्यय विभक्तीचं काम करतात. मग कोणतं शब्दयोगी अव्यय विभक्तीचं काम करते तुम्ही सांगा. दिसायला इथं नाही, पाहता दिसते. नंबर एक पाहता, इथे मी लिहितो प्रत हा शब्द आहे. आताच लिहिल तर आपण प्रत आणि लाखी. तर ह्या शब्द श्रीकृष्ण अर्जुनाप्रत बोलला असं जर मी लिहिलं तर उत्तर येते द्वितीया. श्रीकृष्ण अर्जुनाप्रत बोलला म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला बोलला. वाक्यातलं कर्म आहे आणि कर्माला जेव्हा प्रत्यय आहे, बरोबर आहे का नाही, तेव्हा द्वितीय विभक्ती असते. म्हणून प्रत आणि लाघी हे दोन शब्द आहेत. प्रत आणि लाघी हे दोन शब्द आहेत द्वितीयामध्ये, बरोबर आहे. आता वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात म्हणजेच वाऱ्याने कपडे लवकर वाळतात. इथं लाच काम होतं द्वितीय, इथं नेच काम. मांजराकडून उंदीर मारला गेला, कडून म्हणजे मांजराने मारला, बरोबर आहे. रामाकडून रावण मारला गेला म्हणजेच रामाने रावण मारला. कडून हे नेच काम करायलंय म्हणून याला तृतीया म्हणायचं. वेळ संपलेला आहे, कोणत्याही क्षणाला बंद पडेल तोपर्यंत चलू द्या, काय अडचण. गांधीजींनी देशासाठी प्राणार्पण केले, तो विद्यार्जनास्तव गुरुगुरुही राहतो, तो लग्ना प्रित्यर्थ आला. ओके, प्रित्यर्थ यास्तव साठी योगे जोगे हे जे शब्द आहेत हे चतुर्थीचं काम करतात सरकार, ठीक आहे. चतुर्थी, बरोबर आहे. रघु माझ्यापेक्षा उंच आहे म्हणजे माझ्याहून उंच आहे. पेक्षा हे काम पंचमीचं करायलंय, पंचमीचं, बरोबर आहे का नाही. महाराजाविषयी, बरोबर आहे का नाही, किंवा तुमच्या शाळेविषयी माहिती सांगा किंवा शाळेसंबंधी माहिती सांगा म्हणजेच शाळेची किंवा शाळे, बरोबर आहे. चाचीचेच काम करायले म्हणजे षष्टी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये तुला जागा नाही म्हणजे माझ्या मनात तुला जागा नाही, सप्तमी.
किंवा तुझे ठाई एकही गुण नाही, तुझे ठाई एकही गुण नाही म्हणजे तुझ्यात एकही गुण नाही। सप्तमी बघा, मध्ये आणि ठाई हे सप्तमीचं काम करतात, विषय संबंधी षष्टीचं करतात, पेक्षा बरोबर का नाही, किंवा परिस हे शब्द तुलना जे दर्शवतात ते पंचमीचं काम करतात, साठी योगे जोगे सहस्तव बरोबर हे चतुर्थीचं काम करतात, मुळे कडून करवी द्वारा बरोबर हे शब्द तृतीयाचं काम करतात, प्रत आणि लागी हे द्वितीयाचं करतात। वाक्य पहा म्हणजे लक्षात राहील बरोबर का नाही। साठी योगे म्हणजे हेतू असते आणि हेतुदर्शक शब्द चतुर्थीमध्ये येतात बरोबर आहे, राईट आहे। फक्त याला एकदा रिवाइज करा, वाचा, याच्यावर मी प्रश्न टाकणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार। हे 16 प्रकारामुळे फक्त अवघड वाटत असेल तर मग गलत आहे बरोबर आहे। वाक्य जितके होईल तेवढे वाचा, प्रकार ऑटोमॅटिक लक्षात राहतात, कारण मी वाक्यावरून प्रकार लक्षात ठेवले। याच्यात हेतू आहे का, तुलना आहे का, व्यतिरेक आहे का, याच्यात संबंध आहे का, याच्यात भाग आहे का, याच्यात विरोध आहे का, याच्यात साचार्याची भावना आहे का, याच्यात काळ दर्शवलेला आहे का, याच्यात विनिमय आहे, हा कार्यक्रम आपल्याला ओळखता येतो। परत परत वाचा, दोनदा हा कार्यक्रम आज वाचसाल, प्रश्न याच्यावरची सोडवसाल आणि नंतर आपली टेस्ट सोडवसाल अशा अपेक्षेसह मराठीच्या क्लासमध्ये आज आपण इथंच थांबू। परत भेटू उद्याच्या क्लासमध्ये।